अकोला जिल्ह्यातील पातूर नंदापूर येथे अयोध्येतील श्रीरामचंद्र प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण भारतभर श्रीरामाच्या जयघोषामध्ये भगव्या पताका लावून 22 जानेवारीला संपूर्ण भक्तिमय वातावरण झाले होते. संपूर्ण परिसरातील गावागावात तसेच पातूर नंदापूर येथे सुद्धा या सोहळ्याचा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. या सकाळी 9 वाजता श्रीराम मंदिरामध्ये पूजा अर्चना करून दुपारी प्रसादाचे आयोजन केले गेले होते. संपूर्ण गावकऱ्यांनी प्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त गावातून श्रीरामाच्या जयघोषात दिंडी काढण्यात आली. गावातील सांप्रदायिक भजन मंडळ, ढोलाचे भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ यांनी या सोहळ्यानिमित्त दिंडीमध्ये सहभाग घेतला होता. पातूर नंदापूर नगरीत महिला मंडळी सर्व रस्त्यावर रांगोळ्या काढून दीप उत्सव साजरा करण्यात आला. दिंडी सोहळ्यामध्ये महिला भगिनींची जास्त गर्दी पाहायला मिळाली. मृदुंगाचा तालावर महिलांनी सुद्धा ठेका धरला होता. संपूर्ण गावातून प्रदक्षिणा खाली 7 दिंडी श्रीराम मंदिरात पोहोचले. गावातील तरुण मंडळी, महिला मंडळी व गावातील असंख्य भाविक भक्त या दिंडीत सहभागी झाले होते. पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ व त्यांचे सहकारी राजीव वानखडे मोहोळ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. MCA न्यूज मराठी करिता विकास ठाकरे, पातूर नंदापूर अकोला.